याच्यामध्ये काही राजकारणाचा हात आहे का? 100% हे सगळे आतंकवादी दहशतवादी आहेत। अहो खुलेआम मर्डर केलाय आणि त्याच्या घरी तुम्ही जाताय। याच आमदार खासदाराची सत्ता आहे उत्तर प्रदेशला। तिथं जर एखाद्या मुस्लिमांनी काय केलं तर जेसीबी घालून बुलडोजर पाडता। यांचे घर आतापर्यंत का उभे आहेत? का जेसीबीने या हरामखोराचे घर पाडले नाहीत? यांचे सुद्धा घर बुलडोजरनी पाडले पाहिजेत। मालमत्ता जप्त झाली पाहिजे। हे राजकारण्यांच्या बळावरती माजलेत। गृहमंत्री मला सांगा, आज ओडिसाला एक हादसा झालाय रेल्वेचा, त्याच्याबद्दल त्यांनी संवेदना व्यक्त केल्या, डोळ्यात पाणी आणलंय। अहो ज्या राज्याचे तुम्ही गृहमंत्री आहेत त्या राज्यामध्ये अक्षय भालेरावचं हत्याकांड झालंय, वडील रडतायत, आई लढते, त्यांच्या डोक्यावर हात ठेवायला तुम्ही येऊ शकत नाही। गृहमंत्री या ठिकाणी येऊ शकत नाहीत। नितीन आगेचं प्रकरण घडलं, आर आर पाटलांनी तिथं हेलिपॅड बनवलं, तिथं आले गोपीनाथ मुंडे, तिथं गेले। गृहमंत्र्यांनी या 7 वर्षात एकाही दलित अत्याचाराला भेटी दिल्या नाहीत का? दलितांना भेटी द्यायला यांना लाज वाटते का? या खासदार आमदार आणि सत्ताधारी सगळ्यांनी मिळून आमची या ठिकाणी कोंडी केलेली हे उघड दिसतंय। आणि म्हणून आज या कुटुंबाची मी भेट घेतली। आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाहीत। या कुटुंबा समक्ष इशारा देतोय की जातीवाद आम्ही खपून घेणार नाहीत। हा सामूहिक दहशतवाद आम्ही खपून घेणार नाहीत। उद्रेक बंद करण्यासाठी कोण्या टकुच्याला तुम्ही सुपारी देत असाल तर ती आम्ही खपून घेणार नाहीत। दलित पॅंथरचा इतिहास आहे, लढतो आम्ही समाजासाठी, समाजाच्या रक्षणासाठी। या 2.5 वर्षात आम्ही सैरा वैरा पळतोय आणि या घटनांना भेटी देतोय, वाचा फोडतोय। या घटना जर सरकारने सिरियस घेतल्या असत्या तर अक्षय भालेराव सुद्धा घडला नसता। आणि म्हणून आज आमचा स्टँड आहे की हा कोण अशोक बोरमांड, त्याचं निलंबन झालं पाहिजे, चौकशी झाली पाहिजे। अशा मिरवणुका, सशस्त्र मिरवणुका कसं काय निघल्या नवरदेवाच्या? नवरदेवाच्या हातात आम्ही ते लिंबू लावलेलं काय असतंय? नाही नाही, ते बघितलेलंय। ही एवढी मोठी तलवार कस काय, कुठून आली तलवार? त्या फोटोमध्ये खंजीर दिसतोय। अहो एक फोन केला असता पाटलांनी की खंजीर घेऊन मिरवणूक निघली तर अक्षय भालेरावचं हत्याकांड झालं नसतं। ही काय जबाबदारी वाटली ना अशोक बोरबांडची? आणि त्याच्यामुळे ह्या पोलीस स्टेशनचा आमच्यावर आशीर्वाद आहे, इथल्या खासदाराचा आमच्यावर आशीर्वाद आहे, एकनाथ शिंदेच्या जिल्हाध्यक्षाचा आमच्यावर आशीर्वाद आहे, आमदाराचा आशीर्वाद आहे, गृहमंत्री आमच्या खिशातला आहे आणि अशोक बोरबांड तर आमचाच आहे। या मानसिकतेतून हे हत्याकांड झालेलं आहे। कायद्याची भीती आहे। काल आरोपी कोर्टात आणले, त्यांचे चेहरे क्लोज करून बघा, तुम्हाला वाटलेत का ते भिलेले? वाटलेत का? अरे 302 केलं म्हणून तुम्ही स्टेटमेंट टाकता, स्टेटस टाकता, हसता, पिशार भी नाही। अरे आरोपी ज्याचा तो दत्ता तिडके अटक, त्याचं नाव आलंय आणि तो 2 तासानंतर नाव आल्यावरती स्टेटस टाकतो, त्याचं ते गाणं टाकलं त्यांनी, जावा मेरी चर्चा। शौर्य एका भीमच्या निकाला मारलेलं शौर्य तुम्ही गाजवणार आहेत का? जरा बरोबर ना, 5 मिनिट सरकारला ऐकून आम्ही बघा किती कथा करू। जरा बोरमंडला सरकार बाजार 5 मिनिटाखाली यायला त्याला सांगा, त्याला बोरमंडला या ठिकाणी सांगा ना, कायद्याचं राज्य आम्ही कुणालाही सोडणार नाही। बोरमंडला या ठिकाणाहून निलंबित झालं पाहिजे आमची मागणी। या गावातला पोलीस पाटील तात्काळ निलंबित झाला पाहिजे। सरपंचाची भूमिका तपासली पाहिजे। तंटामुक्ती अध्यक्षाची भूमिका तपासली पाहिजे। मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं, या वडिलांनी सांगितलं की माझ्या मुलाच्या पोटात खंजीर खुपसल्यावर डीपी बंद केली जाते। किती सुनियोजित कट आहे! डीपी बंद करून तुम्हाला पूर्ण समाजाच्या कत्ली करायच्या होत्या का? या आईच्या अंगठ्याला लागलंय, पाय काळा निळा झालाय। अरे मानवता म्हणून तरी बघा, वय काय त्यांचं? एवढं निर्दयी का झालात सनातन्यांना, जातीवाद्यांना एवढं निर्दयी का झालात?
अरे आम्ही माणसं आहोत बाबासाहेबांचे लेकर आहोत। संविधान हातात घेणं गुन्हा आहे का? जय भीम म्हणणं गुन्हा आहे का? हे सगळं सुनियोजितपणे घडलं। आज आमच्या समाजाला वाली नाल्याचं पाणी सोडलंय ग्रामपंचायत। हे बघा खाली ओलं झालंय, थोडं खणलं की तुम्हाला घाण पाणी निघेल। दीड दीड एकर गायरा नाही त्यांच्याकडं, त्याच्या जनावर सोडतात, कब्जा करतायत। अरे हे समाज सामूहिक आत्महत्या करेल। जयंती नारे देऊ नका, जयंतीला घोषणा देऊ नका, जयंतीला नीळ आणू नका। नीळ सुद्धा यांनी येऊ दिली नाही, फुलं सुद्धा त्या ठिकाणी टाकू दिले नाही। हे खूप संतापजनक आहे। डीपी बंद केली, कट केला, या एफआयआर मध्ये 120 ब अंतर्गत सुद्धा कारवाई झाली पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी। त्यात कलम ऍड केलं पाहिजे, पोलीस पाटलाला निलंबित केलं पाहिजे। आमचा लढा कोणत्या जातीच्या विरोधात नाही। 150 घटनांना आम्ही भेटी दिल्यात, कधीच कोणत्या जातीचं नाव घेतलं नाही। पण त्या जातीने सुद्धा आता पुढे येऊन त्यांच्यातल्या या प्रवृत्ती ठेचायला पाहिजेत। हा सामूहिक दहशतवाद ठेचायला पाहिजे, हा जातीचा कोरोना ठेचायला पाहिजे, असं आव्हान सुद्धा या माध्यमातून करतो। आणि सर्वात मोठी घोषणा करतोय, 24 तासाच्या आत, 48 तासाच्या आत एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस या कुटुंबाला जर भेटायला आले नाही तर हा पकड्या अचानक मंत्रालयाला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा या पीडित कुटुंबापासून देतोय। लाज वाटते का दलितांना भेटायला? तुम्हाला इथं यांना भेट द्यायला यावं लागेल, संवेदना दाखवावं लागतील। गृहमंत्री आहेत तर भेट द्या, नाही तर नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्या, ही आमची भूमिका आहे। अशोक बोरबांचं निलंबन झालं पाहिजे। येणाऱ्या 8 दिवसात नियोजन करून नांदेडमध्ये निळा जन उठाव मोर्चा काढण्याची तयारी आम्ही करणार आहेत। तात्काळ जर कुटुंबाची दखल घेतली नाही तर नांदेडमध्ये भूतोन भविष्यती निळ वादळ या ठिकाणी महाराष्ट्रातून आणल्याशिवाय मी राहणार नाही, हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय। कुटुंबाला 50 लाखाची मदत झाली पाहिजे, या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी दिली पाहिजे आणि या कुटुंबाला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण दिलं पाहिजे। पूर्ण वस्तीसाठी एक या ठिकाणी पोलिसांचं संरक्षण पाहिजे। आता सुद्धा संरक्षण गावाला आहे, पीडिताला कुठेच्या दिवशी आहे ना सर, ते तेल गरम करून ठेवणं, दगड त्यांच्या सलापावर इकडून रॅली निघली तोवरी अंगावर दगड मारायची असं चालू होतं त्यांचं। स्वातंत्र्य माहीत असून त्यानं काही केलं? स्वातंत्र्य समिती नेमून गेल्या 6 महिन्यात या घटनेबद्दल काय झालंय ते सगळं बाहेर आलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। पीडितांसोबत पूर्ण देश उभा आहे आणि आंदोलन आता या ठिकाणाहून सुरू झालंय। 8 दिवसात मोर्चा काढून आम्ही या मागण्या घेऊन जाणार आहे। मोर्चा काढण्याची वेळ एसपीनी येऊ देऊ नये। आजची आज अशोक बोरबांडचं निलंबन झालं पाहिजे, या पोलीस स्टेशनवरून त्यांची हाकलपट्टी झाली पाहिजे। त्यांच्या नेतृत्वात हा छळ झालेला आहे आणि सखोल चौकशी करून सरपंच पाटील तंटामुक्त अध्यक्ष यांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे आणि आमदार खासदाराचा हिशोब आम्ही खासगीत कशा प्रकारे करायचा आहे याचं सुद्धा नियोजन करणार आहे। त्यांना गर्भित इशारा आहे, या आरोपीच्या पाठीशी थांबू नका। दोन आरोपी भेटले नाहीत, ते अजूनही चालू आहे। दोन आरोपी जे आहेत ते आजही स्टेटस टाकतात, त्यांना तात्काळ उचला, त्यांना खावलेलं नाही कुणी, त्यांना उचललं पाहिजे। आणि सारे आम्ही या गावामध्ये जे हत्यार सुरू आहे त्या ठिकाणी सुद्धा भूमिका घेतली पाहिजे। या वस्तीमध्ये नाल्याचं पाणी सोडलंय, गायरानीचा प्रश्न आहे, त्याच्या ऑफिस मधून काल पकड त्याच्या धरलं का? त्याच्या ऑफिस मधून त्या आमदाराला सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे असं निवेदन लेखी मी देणार, नावासहित देणार। कुणाच्या बापाला आम्ही घाबरत नाही। आणि अशोक चव्हाण 6 किलोमीटर अंतरावर दलित राहतात, अरे तुमच्या आई बापाच्या वयाचे पोरग मारलंय, भेट द्यायला लाज वाटते, मत मागायला लाज वाटत नाही का नाही आले आतापर्यंत? अशोक चव्हाणांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिली पाहिजे, देवेंद्र फडणवीसनी सुद्धा भेट दिली पाहिजे, एकनाथ शिंदेनी सुद्धा भेट दिली पाहिजे आणि हा मुद्दा देशाचा या ठिकाणी झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। ही ग्रामपंचायत बरखास्त झाली पाहिजे
हिजा निधि रोकला पाजे या आरोपी की मालमत्ता नष्ट के लिए पाजे बुलडोजर टाकून आ जप्त के लिए पाजे हा मगन घेन तत्काल जर भूमिका नहीं घी तो निरा जन उठा मोर्चा नांदेड़ मधे आलाच मन समझा हे इशारा या माध्यम देते।